ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलिसांना पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी आनंदाची बातमी दिली आहे. 1 सप्टेंबर पासून महिला पोलीस अंमलदारांना फक्त 8 तास ड्युटी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू केला जात आहे. याची अंमलबजावणी बारामती शहर ग्रामीण पोलीस ठाण्यातून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महिला पोलीस अंमलदारांना आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना दैनंदिन पारिवारिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कौटुंबिक शासकीय या दोन्ही ठिकाणी कामाचा मेळ घालावा लागतो. या दोन्ही जबाबदाऱ्या सहजतेने उत्तमरित्या पार पाडून उत्तम गृहिणीचे कर्तव्य पार पाडता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत असं मोनाली माकर यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये महिला पोलीस अंमलदार यांना 8 तासाची ड्युटी हा उपक्रम राबवला जात आहे. मात्र आता राज्यभरातील महिला पोलीस अंमलदार यांना देखील 8 तासाची ड्युटी मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. काय सांगायला आजपासून तुम्हाला 8 तासाची ड्युटी सुरू झाली कसं वाटतं? नमस्कार, मी महिला पोलीस नाईक शीतल विलास गलांडे. मी बारामती शहर पोलीस स्टेशनला 2 वर्षापासून नोकरी करते. मी सन 2012 साली पोलीस खात्यामध्ये भरती झालेली आहे. भरती झाल्यापासून आम्हाला 12 तास किंवा 24 तास अशीच नोकरी असायची. आता मागील 2 दिवसापूर्वी पोलीस महासंचालक श्री संजय पांडे सर यांनी आदेश काढला की महिलांसाठी 8 तासांची ड्युटी चालू करा म्हणून. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच्यावरती आमच्या SP साहेबांनी 1 दिवसात अंमलबजावणी करून प्रत्येक पोलीस स्टेशनला वायरलेस मेसेजद्वारे सूचना दिल्या की उद्या 1 सप्टेंबरपासून सर्व महिलांना 8 तास नोकरी देण्यात यावी. आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे सर यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करून आम्हाला काल 1 तारखेपासून 8 तास ड्युटी नेमण्यात चालू केली. तर आम्ही सगळ्या महिलांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. आम्हाला आमच्या कुटुंबासाठी वेळ देता येईल. आता या अगोदर कशा पद्धतीने ड्युटी होती तुम्ही? या अगोदर सकाळी 9 ते रात्री 9 अशा आम्ही नोकरी करायचो. आम्ही राहायला लांब असल्यामुळं आम्हाला घरी जायला रात्री अपरात्री कधीही जावं लागायचं. त्यामुळं आम्ही घरच्या कोणत्याच कामात मदत करू शकत नव्हतो किंवा आमच्या मुलांना पण वेळ देता येत नव्हता. तर आता आम्हाला खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा. आम्ही आता 8 तास नोकरी करू मन लावून आणि ज्यावेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल त्यावेळी नक्कीच आम्ही योगदान देऊ. चांगलं, आम्ही जास्त वेळ देऊ नोकरीसाठी. द व्हॉइस न्यूज ब्युरो रिपोर्ट, बारामती, पुणे.